हाय फ्रेंड्स, आज हम लोग सीखेंगे कि पहले दिन गाड़ी कैसे चलानी है। अगर आप गाड़ी लेने का सोच रहे हैं फिर गाड़ी आती नहीं है आपको, अगर गाड़ी सीखनी है बहुत अच्छी तरीके से सीखनी है तो मैं आज आपको सिखाऊंगा कि गाड़ी पहले दिन गाड़ी में गाड़ी के जो फंक्शन होते हैं वो किस तरह से वर्क करते हैं, या गाड़ी जब हमारी चलाने हाथ में लेंगे हम तो हमें क्या क्या देखना है, या उसमें कौन सी चीज़ हमें पहले देखनी है और कौन सी चीज़ हमें बाद में देखनी है, गाड़ी चालू करने से पहले क्या देखना है, गाड़ी चालू करने के बाद क्या देखना है, हमें गाड़ी चलानी किस तरह है, वो हम सब कुछ इस वीडियो में सीखेंगे। तो वीडियो लास्ट तक देखना, वीडियो अच्छी लगे तो लाइक करना, शेयर करना, कमेंट करना और सब्सक्राइब करना। ओके, स्टार्ट वीडियो। हैंड ब्रेक है, हैंड ब्रेक है। ये कैसे लाए? सीट बेल्ट सेट लाओ, सीट बेल्ट। लावला चाय फिर बघ, समोर बघ लाइटिंग किती आहेत दिसल्या? सगळ्यात वरची लाईट दिसते ही वाली, हे सगळे इंडिकेटर्स आहेत गाडीतले। सगळ्यात वरची लाईट कसली आहे? पेट्रोलची, इंजिन ऑइल, इंजिन ऑइलची। जर तुझ्या गाडीतला इंजिन ऑइल कमी झाला तर तुला कुठली लाईट दाखवेल? सगळ्यात वरची। कळलं? हो। इंजिन ऑइल कमी होऊ द्यायचं नाही, इंजिन ऑइल कमी झालं तर काय होईल? इंजिन सीज होऊन जातं, तुझं लॉक होऊन जातं इंजिन। बरोबर। सेकंड लाईट कसली आहे? बॅटरीची, बॅटरीची। जर बॅटरीज डाऊन झाली तर गाडी कशी चालू होईल, जे इंडिकेटर कसे चालतील? नाही ना, ते पण डाऊन होऊ द्यायचे नाही। ज्या वेळेस डाऊन होईल त्यावेळेस ब्लिंक होईल, ब्लिंक होत राहते। नाही, ती लाईट दाखवतो तुला, त्याच्या खाली काय? इंजिन, इंजिन। हे असं सिम्बॉल तुला पेट्रोल पंपवर दिसतं ना? हो दिसतं, ऑफ लिहिलेलं असतं, असं सिम्बॉल दाखवतो म्हणजे इंजिन ऑफ करायचं पेट्रोल भरताना। ओके, कळलं? त्याच्यासाठी तो सिम्बॉलचा अर्थ इंजिन आहे तो। जर तुझ्या इंजिन मध्ये कुठं खराबी आली तर तुला कुठली लाईट दाखवेल? तिसरी, पिवळीवाली। त्याच्यानंतर खाली बघ कसली लाईट आहे ती, गोलवाली? हँडब्रेकची बघ, हँडब्रेक इकडे आहे खाली। झालं? गेलं, गेली लाईट। हो गेली ना? हो गेली। कसली लाईट होती ती? हँडब्रेकची। आता वरती घे परत, आली लाईट? हो। त्याच्या खाली कसली आहे? स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग। ओके, पॉवर स्टेअरिंग, जी पण गाडी पॉवर स्टेअरिंग असते त्याला ती लाईट असते। आता इथं एक लाईट आहे, कुठली? ती लॉक, गाडीला टाळा लावलाय का? लॉक करायचं नाही, डोर लॉकची नाही। या गाडीला ही चावी पाहिजे तर दुसरी कुठली पण चावी लावायलाच असेल, आणि तुझा गाडीचा सेन्सर खराब होईल। गाडी त्याच्यामुळे काय होतं, गाडीची सिक्युरिटी सिस्टम आहे ती, गाडी चोरी होत नाही त्याच्यामुळे। कळलं? आता हो, आता मला इंडिकेटर दाखव, कसे देशील इंडिकेटर? लेफ्ट जायचंय तर त्याला ढकल वरती, बघ इथं दिसला? हो। वरती ढकललं तर कुठला इंडिकेटर येतं? लेफ्ट। खाली घेतल्यावर राईट, ये अजून एकदा खाली। कळलं? हो। आता झालं? हो, घेतलं, बंद केलं ना? आता समोर किती लाईटी होत्या? समोर इकडे तीन होत्या, ऑइलची होती, बॅटरीची होती, आणि आता किती लाईट राहिली? आता फक्त ही कसली होती? हँडब्रेकची होती, हँडब्रेकची होती, हँडब्रेकची राहिली, हँडब्रेक आपला। कुठलीच लाईट नाही राहिली ना? हा, गाडी एकदा चालू केली तर तुला समोर कुठलीच नाही दाखवली नाही पाहिजे लाईट। जर दाखवली तर काय होईल? काहीतरी राहिले, जी लाईट दाखवली तो पार्ट खराब झाला, म्हणजे ऑइलची दाखवली तर ऑइल कमी आहे, बॅटरीची दाखवली तर बॅटरी डाऊन आहे, इंजिनची दाखवली तर इंजिन खराब आहे, हँडब्रेकचं दाखवलं तर हँडब्रेक वरती आहे, खाली पॉवर स्टेरिंगचं दाखवलं तर पॉवर स्टेरिंग लूज आहे, एक सीट बेल्टचं पण असतं ते दाखवलं तर सीट बेल्ट नाही लावलंय। त्याच्यानंतर इथं कोपऱ्यात होतं लॉकचं, समजायचं तुझी गाडीचं, तू ती चावी नाही लावली, दुसरी चावी लावली। कळलं? हो, समजलं ना? हो। आता इंडिकेटर दे, दिला, फिरव लेफ्टला गाडी, फिरव फास्ट। झालं? इंडिकेटर चालू आहे? चालू आहे। राईटला फिरा,
काय झालं, इंडिकेटर का बंद झाला? टायर राईटला झाला, इंडिकेटर बंद झाला ना. हो आपोआप कसं टायर राईटला टर्न झाला. हां बघ, कधी पण लेफ्टचा इंडिकेटर दिलाय तू लेफ्ट फिरवू शकतो, तसं तू राईटला फिरवायला चालू करशील ना इंडिकेटर तो आपोआप बंद होऊन जाईल. भले तू लेफ्टचा इंडिकेटर दिला तर लेफ्टला फिरवला, राईटचा इंडिकेटर दिला राईटला गाडी फिरवली, परत लेफ्टला एकदा जरी फिरवली तर काय होतं, इंडिकेटर ऑटोमॅटिक बंद होतं. कधी फुल जाऊ फिरतं कळलं ना. गाडीचे स्टेअरिंग फिरव, फिरव राईट, फिरत राहा. काय झालं, ताकद लागते? हो ताकद. मग गावडी पॉवर स्टेअरिंग नाही ना? नाही आहे की नाही? नाही आहे ना. झालं बस झालं, बस झालं स्टेट झालं कसं समजेल असं अशी पोझिशन. गाडी पॉवर स्टेअरिंग नाही ना, चालू कर, फिरव राईटला, फिरव फटाफट. काय झालं, कशी झाली पॉवर स्टेअरिंग? एकदम सॉफ्ट झाली. का पॉवर स्टेअरिंग नव्हती ना गाडी? नाही पॉवर स्टेअरिंग, पॉवर स्टेअरिंग आहे. बघ कधी पॉवर स्टेअरिंग कधी वर्क करतं तुझं? स्टार्ट झाल्यावर. स्टार्ट पाहिजे गाडी. ओके, नाहीतर काय होईल, बंद गाडीमध्ये पण पॉवर स्टेअरिंग वर्क केलं तर कोणी पण चोरी करून घेऊन जाईल ना तुझी गाडी. हो बरोबर, बरोबर आहे ना. मग काय असतं, तो सेन्सर कधी ऑन होईल, जो तुझी गाडी स्टार्ट होईल. ओके, गाडी कोण स्टार्ट करशील? तू, तुझा मालिक आहे ना गाडीचा, तू स्टार्ट करशील ना.